नमस्कार मित्रांनो मराठी ट्रेडर्स या युट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे आज बँक निफ्टी आणि निफ्टी फिफ्टी मध्ये काय झालेलं आहे आणि उद्याला मंगळवारी अठ्ठावीस तारखेला काय होणार आहे याच पूर्णपणे ॲनालिसिस आपल्या या मराठी ट्रेडर्स युट्यूब चॅनल वरती होणार आहेत या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा खूप महत्वाची माहिती मी आपल्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे मित्रांनो आणि या यूट्यूब चॅनलवरती भरपूर लोक व्हिडिओ बघतात परंतु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा तरच आपल्याला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती मिळतील चला मित्रांनो सुरू करूया आजच्या या, या व्हिडिओला तर या ठिकाणी आपण बघतोय मित्रांनो बँक निफ्टी पस्तीस पॉईंटनी आता वरती गेलेली आहेत आणि निफ्टी फिफ्टी चाळीस पॉईंटनी वरती गेलेली आहेत म्हणजे मार्केट हे आता अप ट्रेंडसाठी तयार होत आहे असं या ठिकाणी इंडिकेट होतंय या ठिकाणी बँक निफ्टीचा पाच मिनिट टाइम फ्रेम असल्याला चार्ट लावलेला आहे आणि आता आपण बघूया मित्रांनो मार्केट आज दिवसभरात कशा पद्धतीने ऑपरेट झालेला आहे राईट तर या ठिकाणी मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे तर ही जी लाईन आहे मित्रांनो एक सपोर्ट लेवल आहे आजची बँक निफ्टीची आणि वरती ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे हे एक रेजिस्टन्स लाईन या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे बँक निफ्टीमध्ये जर बघितलं स्लाइटली गॅपअप ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी जो सपोर्ट आहे मार्केटने या लेवलला सपोर्ट घेतला आणि मार्केट हे वरती गेलेलं आहे राईट या ठिकाणी रजिस्टन्स आहे रजिस्टन्स असल्याने मार्केटनी परत खाली डाऊन साइड मोमेंट दाखवली आणि या ठिकाणी परत सपोर्ट घेतला परत वरती गेलेला आहे राईट या ठिकाणी परत रजिस्टन्स परत खाली डाऊन साइड मार्केटने या ठिकाणी सपोर्ट घेऊन हे वरती गेलेलं आहे आणि या ठिकाणी हे जे लेवल आहे मित्रांनो या लेवलचा काय दिला आहे ब्रेकआउट दिलेला आहे कोणती लेवल आहे एकोणचाळीस हजार पाचशे पासष्ट आणि मार्केटने या ठिकाणी परत वरची जी लेवल आहे एकोणचाळीस हजार सहाशे पंच्याण्णव या लेवलला रेजिस्टन्स घेतला आणि परत खाली आले आहे आणि या ठिकाणी मार्केट क्लोज झालेलं आहे एकोणचाळीस हजार चारशे एकतीस या लेवलला मार्केट क्लोज झालेलं आहे म्हणजे मार्केट हे आज एक साईडवेज मुवमेंट करत होतं आणि या ठिकाणी सुद्धा भरपूर लोकांनी पैसे कमवलेले आहेत मित्रांनो ज्या वेळेस मार्केट हे सपोर्टला टच करत आहे तर लोक त्यावेळेस काय करत आहेत कॉलमध्ये एंट्री करत आहेत आणि माहीत आहे आपल्याला या ठिकाणी रजिस्टन्स है, लेवल आहे तर या ठिकाणी प्रॉफिट बुक करतायत आणि इथून परत काय करतायत पोर्टची एंट्री घेत आहेत आणि सपोर्ट लेवलपर्यंत काय करताय त्याचं प्रॉफिट बुक करतायत तर ही आजची मुवमेंट खूप चांगली होती मित्रांनो भरपूर लोकांनी ही मुवमेंट बँक निफ्टीमध्ये कॅप्चर केलेली आहे जर तुम्ही ही मुवमेंट कॅप्चर केली असेल तर कॉमेंटमध्ये लगेचच सांगा की ही तुम्ही मुवमेंट कॅप्चर केलेली आहे आणि किती रुपयाचा प्रॉफिट तुम्ही कमवलेला आहे मित्रांनो हे झालं बँक निफ्टीचं आजचं अनालिसिस आता आपल्याला उद्याला बँक निफ्टी मंगळवारी कशा पद्धतीने ऑपरेट होऊ शकतं त्याचं अनालिसिस करायचं आहे चला या ठिकाणी आता आपण काय करूया पंधरा मिनिटाचा चार्ट लावूया मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी पंधरा मिनिटाचा बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे आता आपली जी क्लोजिंग आहे एकोणचाळीस हजार चारशे एकतीस या लेवलला आहे मित्रांनो बँक निफ्टीमध्ये अप ओपन जर झालं वरती कोणते टार्गेट आहे हे आता आपल्याला बघायचं आहे मित्रांनो मार्केट सध्या या लेवलला आहे जर आपल्याला उद्याला गॅपअप ओपन बघायला जर मिळालं या लेवलला किंवा या लेवलच्या वरती तर आपल्याला लगेचच कॉल साईडला जायचं नाही का कारण ही सध्या वरती एक दोन रजिस्टन्स आहे मित्रांनो एकोणचाळीस हजार सातशे एकोणसत्तर जोपर्यंत या लेवलचं ब्रेकआउट होत नाही आहे तोपर्यंत आपण कॉल साईडला जाणार नाहीत राईट जर मार्केटनी या लेवलला ओपन जर झालं तर मार्केट या रजिस्टन्सला टच करून परत खाली येऊ शकतात ऑलरेडी आज आपण जर बघितलं मार्केट या ठिकाण खाली आलेलं आहे राईट आणि या ठिकाणसुद्धा जर बघितलं मार्केटने इथून खाली आलेलं आहे म्हणून ही जी लेवल आहे मित्रांनो ही खूप महत्त्वाची लेवल आहे एकोणचाळीस हजार सातशे एकोणसत्तर या लेवलचं ब्रेकआउट जर झालं तरच आपल्याला कॉल साईडला जाता येईल तोपर्यंत नाही आणि जर याचं ब्रेकआउट जर झालं तर वरती कोणते टार्गेट्स असणार आहेत मित्रांनो तर या ठिकाणी एकोणचाळीस हजार नऊशे सहा हे पहिलं टार्गेट आहे त्यानंतर दुसरं जे टार्गेट आहे ते मी मार्क करतोय तर चाळीस हजार हे दुसरं टार्गेट आहे मित्रांनो हे पण खूप महत्वाचं टार्गेट आहे आणि मित्रांनो या चाळीस हजार या लेवलला जर टच जर झालं तर याच ठिकाणी प्रॉफिट बुक करून एक्झिट व्हा कारण मार्केट या लेवलपासून काय होऊ शकतं खाली येऊ शकतात मित्रांनो चाळीस हजार ही जी लेवल आहे एक सायकोलॉजिकल लेवल आहे मार्केट याला ब्रेकआउट पण करू शकतं किंवा या लेवलपासून मार्केट खाली येऊ शकतं तर याच ठिकाणी प्रॉफिट बुक करायचं आहे आणि यानंतरच कुठलं टार्गेट जर असेल तर ते पण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे मित्रांनो चाळीस हजार एकशे पंधरा हे टार्गेट आहे मित्रांनो त्यानंतर चाळीस हजार एकशे त्र्याऐंशी हे वरचं टार्गेट या ठिकाणी बघायला मिळेल तर हे झाले ऑफसाइडचे टार्गेट जर गॅप अप ओपन जर झालं आपल्याला हे टार्गेट बघायला मिळू शकतात जर गॅप डाऊन जर झालं तर खाली कोणते टार्गेट आहे हे आपल्याला आता इंडिकेट करायचं आहे मित्रांनो मित्रांनो उद्याला जर गॅप डाऊन जर झालं राईट म्हणजे ही जी लेवल आहे मित्रांनो हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे आज आपण बघितलंय एकोणचाळीस हजार तीनशे नऊ हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे जर मार्केटने याखाली जर गॅप डाऊन जर दिलं राईट या खाली तर आपल्याला लगेचच पोट साईडला जायचं नाहीत जोपर्यंत ही जी लेवल आहे एकोणचाळीस हजार दोनशे सहा याखाली मार्केट जात नाही किंवा याचा ब्रेकडाऊन देत नाही तोपर्यंत आपल्याला पोट साइडला जाता येत नाही जर गॅप गॅपडाऊन या लेवलच्या खाली झालं किंवा याचा ब्रेकडाऊन जर झाला तर आपल्याला पोट साइडला जायचं आहे तर यासाठी पहिलं टार्गेट कोणतं आहे आपण आता या ठिकाणी मार्क करूया मित्रांनो तर पहिलं टार्गेट आहे एकोणचाळीस हजार ऐंशी हे आपल्याला पहिले टार्गेट या ठिकाणी बघायला मिळेल राईट आणि त्यानंतर दुसरं टार्गेट आहे या ठिकाणी अडतीस हजार नऊशे एकाहत्तर हे दुसरं टार्गेट आहे मित्रांनो हे टार्गेट्स खूप महत्वाचे आहे मित्रांनो तुम्ही हे टार्गेट तुमच्या चार्टमध्ये मार्क करीत जा कारण आपल्याला उद्याला हे टार्गेट्स बघायला मिळू शकतात राईट त्यानंतर दुसरं टार्गेट आहे त्यानंतर पुढचं टार्गेट आहे अडतीस हजार आठशे राईट परंतु आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो प्रॉफिट कुठं बुक करायचं आहे कोणत्या लेवलला बुक करायचं आहे प्रॉफिट आपल्याला याच लेवलला प्रॉफिट बुक करायचं आहे राईट काय करायचं आहे कारण मार्केटने भरपूर वेळेस या ठिकाणी काय घेतलंय सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने भरपूर वेळेस या ठिकाणी काय घेतलं आहे सपोर्ट घेतलाय आहे इथून मार्केट हे वरती गेलेले दिसतंय राईट या ठिकाणी सपोर्ट घेतला आणि वरती गेले तर राईट उद्याला पण असं होऊ शकतं मार्केट गॅप डाऊन होऊन याचा ब्रेकआउट देऊन या लेवलला ले येऊ शकतात आणि इथून वरती जाऊ शकतात तर आपल्याला काय करायचं आहे इथं प्रॉफिट बुक करायचं आहे राईट तर ही इम्पॉर्टंट लेवल आहे मित्रांनो जर याचं ब्रेकडाऊन मिळालं तर आपल्याला हे पुढचं टार्गेट असेल तर आपल्यासाठी पुढचं टार्गेट अडोतीस आठशे हे लेवल असणार आहे मित्रांनो मित्रांनो हे झालं गॅपअप ओपन झाल्यानंतर जी गोष्ट मित्रांनो जर मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंग जर मिळाली तर काय करायचं राईट अशा लेवलमध्ये मार्केट जर बघायला मिळालं तर काय करायचं जो तर जोपर्यंत आपल्याला वरच्या साईडला एकोणचाळीस हजार सातशे एकोणसत्तर याचं ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत आपल्याला कॉल साइडला जायचं नाही किंवा खालच्या डाऊन साईडला ब्रेकडाऊन जर मिळालं या लेवलचं एकोणचाळीस दोनशेचा या लेवलचं ब्रेकडाऊन जर मिळालं तर आपल्याला पोर्ट साईडला जायचं आहे हे ध्यानात घ्या मित्रांनो आता हे झालं बँक निफ्टी बद्दल निफ्टी बद्दल सुद्धा आपल्याला बघायचं आहे तर काय आहे ते पण आता आपण बघूया मित्रांनो या ठिकाणी निफ्टी फिफ्टीचा पाच मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट लावलेला आहे ला आणि निफ्टी मध्ये सुद्धा आपला गॅप अप ओपनिंग दिसलेली आहे आणि सुरुवातीलाच रेड कॅन्डल या ठिकाणी दाखवलेली आहे राईट आणि या ठिकाणी सुद्धा जर बघितलं आपण आपल्याला निफ्टी मध्ये हे एक सपोर्ट लेवल या ठिकाणी दिसलेली आहे आणि वरती मित्रांनो ही वरची जी लेवल आहे ले। एक रेजिस्टन्सची लेवल या ठिकाणी आपल्याला दिसलेली आहे राईट आणि मार्केट काय आज इंडिकेट करतोय मित्रांनो सोळा हजार नऊशे एकवीस ठीक आहे तर मार्केट हे गॅपअप ओपन झालं आणि सोळा हजार नऊशे एकवीसला सपोर्ट घेतला आणि ब्रेकआउट करून वरती गेलेलं आहे राईट आणि दिवसभर याच रेंजमध्ये मार्केट ऑपरेट होत होतं त्यानंतर एक या ठिकाणी टायमिंग जर बघितला सव्वा दोनच्या आसपास याचं काय भेटलं आहे ब्रेकआउट मिळाला आणि वरती गेलेलं आहे आणि इथून परत हे मार्केट खाली आलेलं आहे राईट या या मध्ये मार्केट आज दिवसभर ऑपरेट होत होतं मित्रांनो तर यामध्ये सुद्धा भरपूर लोकांनी प्रॉफिट कमवलेला आहे कारण या ठिकाणी त्यांना लक्षात आलेलं आहे या ठिकाणी एक सपोर्ट लेवल आहे राईट इथं आपल्याला कॉलमध्ये एंट्री मिळाली आणि या लेवलपर्यंत आपण प्रॉफिट बुक केलेलं आहे इथून परत पोर्ट साईडला एंट्री केली आणि या लेवलपर्यंत प्रॉफिट केलेलं आहे राईट मित्रांनो अशा पद्धतीने मार्केट हे मध्ये असताना सुद्धा भरपूर लोकांनी प्रॉफिट बुक केलेलं आहे राईट आणि मार्केटने आज जी क्लोजिंग दिलेली आहे तर ही क्लोजिंग सुद्धा एक इम्पॉर्टंट लेवलला दिलेली आहे कुठली या लेवलला क्लोजिंग दिलेली आहेत सोळा हजार नऊशे पंच्याऐंशी या लेवलला मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे आता आपल्याला बघायचंय मित्रांनो उद्याला मंगळवारी अठ्ठावीस तारखेला कशा पद्धतीने निफ्टी फिफ्टी ऑपरेट होऊ शकते कुठल्या प्रकारचे टार्गेट्स आपल्याला उद्याला बघायला मिळू शकतात तर यासाठी आपल्याला चार्ट जो आहे हा पंधरा मिनिटाचा लावायचा आहे तर या ठिकाणी पंधरा मिनिटाचा चार्ट चा लावलेला आहे मित्रांनो आणि आपण आता बघूया या ठिकाणी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट लावलेला आहे उद्याला जर गॅप अप ओपन जर झालं तर काय करायचं आहे गॅप डाऊन जर झालं तर काय करायचं आहे कोणते कॉल साईडला टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात खाली पुट साईडला कोणते टार्गेट्स आहेत हे पण या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे मित्रांनो तर मार्केटची जी क्लोजिंग आहे ती या लेवलला आहे सोळा हजार नऊशे पंच्याऐंशी मित्रांनो उद्याला जर गॅप अप ओपन जर झालं तर गॅप अप ओपन कुठे होतं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आपल्यासाठी सतरा हजार ही जी लेवल आहे खूप महत्त्वाची लेवल आहे मित्रांनो राईट जर या लेवलच्यावरती गॅप अप ओपन जर झालं तर आपल्याला पहिली ग्रीन कॅन्डल जर दिसली तर आपण या लेवलपर्यंत प्रॉफिट बुकिंग करू शकतो सतरा हजार त्रेचाळीस राईट आणि इथे प्रॉफिट बुक करून एक्झिट करू शकतो इथे प्रॉफिट बुकिंग करून एक्झिट व्हायचं आहे कारण मार्केटने याच लेवलपासून आज काय केलंय रिव्हर्स गेअर टाकलेला आहे दिसतोय राईट इथून काय झालं हा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे मित्रांनो सतरा हजार त्रेचाळीस आज दिवसभरामध्ये याच लेवलला रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली आलेलं आहे राईट आणि याचं ब्रेकआउट जर मिळालं तर आपल्यासाठी हे पुढचं टार्गेट आहे मित्रांनो सतरा हजार अठ्ठ्याऐंशी हे पुढचं टार्गेट आहे हे टार्गेट जे आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या चार्टमध्ये मार्क करून ठेवा जर उद्याला आपल्याला या टार्गेटचं ब्रेकआउट जर मिळालं तर पुढे कोणते टार्गेट्स आहे हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो तर पुढचं टार्गेट या ठिकाणी मी ड्रॉ करतोय मित्रांनो जर या लेवलचं ब्रेकआउट मिळालं तर पुढचं टार्गेट आपल्यासाठी असणार आहे सतरा हजार एकशे सव्वीस राईट सतरा हजार एकशे सव्वीस आणि याचं पण ब्रेकआउट जर मिळालं तर त्यावरती टार्गेट जे आहे ते आहे सतरा हजार एकशे बावन्न त्यानंतर वरचं टार्गेट जे दिसेल तर ते आहे सतरा हजार एकशे पंच्याण्णव हे, हे कॉल साइडचे टार्गेट या ठिकाणी मार्क करून दिलेले आहे मित्रांनो आता असं पण होऊ शकतं मित्रांनो उद्याला गॅप डाऊन जर झालं तर खाली कोणते टार्गेट असणार आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो जर उद्याला गॅप डाऊन आपल्याला या लेवलला किंवा या लेवलला बघायला जर मिळालं तर आपल्याला काय करायचं आहे आपल्यासाठी सध्याची जी लेवल आहे हे खूप महत्वाची आहे मित्रांनो सोळा हजार नऊशे एकवीस मार्केटने याच ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे आणि वरती गेलेला आहे राईट जर मार्केटने डाऊन या लेवलच्या खाली जर दिला किंवा इथे जरी दिला आणि याचा ब्रेकडाऊन जर दिला तर आपल्यासाठी कोणते पुट साईडला टार्गेट आहे हे आता आपल्याला मार्क करायचं आहे तर मी या ठिकाणी खालचे टार्गेट्स मार्क करतोय मित्रांनो तुम्ही सुद्धा हे टार्गेट तुमच्या चार्टमध्ये मार्क करून घ्या मित्रांनो पहिलं टार्गेट आहे सोळा हजार आठशे शहाण्णव हे पहिलं टार्गेट आहे आणि जर याचा ब्रेकआउट जर मिळाला मित्रांनो तर पुढचं टार्गेट काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर पुढचं टार्गेट आहे सोळा हजार आठशे बासष्ट राईट आणि याचा पण ब्रेकडाऊन जर झाला तर पुढचं टार्गेट जे आहे ती ही लेवल असणार आहे सोळा हजार आठशे छत्तीस तर या लेवलपर्यंत उद्याला मार्केट जाऊ शकते मित्रांनो राईट तर हे झालं गॅप डाऊन झाल्यानंतरची गोष्ट मित्रांनो काही लोकांचं म्हणणं असं असेल जर मार्केट हे फ्लॅट ओपन करून अशा कंडिशन मध्ये जर करायला लागलं तर आपल्याला काय आहे जसं आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालंय तर या ठिकाणी तुम्ही स्कॅल्पिंग करू शकता सपोर्ट कुठे आहे रजिस्टन्स कुठे आहे तर या दोन्हीमध्ये जे काही असेल सपोर्ट आणि रजिस्टन्स घेऊन तुम्ही कॉल सेट आणि पुटची एंट्री घेऊन दोन्हीमध्ये प्रॉफिट कमवू शकतात राईट जर मार्केटने आपल्याला या लेवलचा काय दिलाय ब्रेकआउट जर दिला तर पहिलं टार्गेट आपल्यासाठी असणार आहे ही लेवल सतरा हजार अठ्ठ्याऐंशी आणि याचं पण ब्रेकआउट जर दिलं आपल्यासाठी हे वरचे टार्गेट्स ओपन होतील मित्रांनो हे टार्गेट तुम्ही तुमच्या चार्टमध्ये मार्क करून घ्या आणि जर खाली या लेवलचं ब्रेकडाऊन जर झालं ही जी लेवल आहे सोळा हजार नऊशे त्रेसष्ट तर आपल्यासाठी हे खालचे टार्गेट्स ओपन होतील मित्रांनो हे टार्गेट्स तुम्ही तुमच्या चार्ट मध्ये मार्क करून घ्या मित्रांनो तर अशा पद्धतीने निफ्टी फिफ्टीमध्ये मुवमेंट दिसू शकते राईट तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा तरच आपल्याला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती मिळतील चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र